मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना तात्पुरते केले खुश। बच्चू कडू झाले दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष। आमदार बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा बहाल। केजरीवाल उद्धव ठाकरेंची घेणार भेट। 25 मे रोजी घेणार पवारांची भेट। केंद्राच्या अध्यादेशाविरोधात मोहीम उघडणार। मुंबईवर पाणी कपातीचे संकट अटळ। धरणांमध्ये फक्त 19.5% पाणी शिल्लक। अधिकचं पाणी मिळवण्यासाठी पालिकेकडून राज्य सरकारला पत्र। मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व खासदारांची बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेणार। शिंदे गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही, राऊतांचा दावा। ज्ञानवापी प्रकरणात 7ही याचिकांची एकत्रितपणे सुनावणी। 7 जुलैला सुनावणी होणार। वाराणसी कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय। क्रिकेट विश्वचषकासाठी भारतात या। मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिलं निमंत्रण। भारत ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय बैठकीत चर्चा। राज्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा। सटाणा बुलढाण्यात अवकाळी पाऊस। अनेक घरांचे पत्रे उडाले, झाडं कोसळली। नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 32%, अनेक धरणात फक्त 15 ते 20% पाणीसाठा। पाऊस लांबल्यास नाशकात पाणी टंचाई। मुंबईकरांना मिळणार 6वे रेल्वे टर्मिनल्स। जोगेश्वरी रेल्वे टर्मिनल्सवरही एक्सप्रेस ट्रेनला थांबा। जून 2024 मध्ये प्रवासी वाहतूक शक्य। माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ। टाळ मृदुंगाचा जयघोष।